नाही, मला वाटते हा विषय हायकमांडचा आहे आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. परंतु नागपूर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मला असं वाटतं की नागपूर जिल्ह्यातल्या शहरातल्या 6 जागांवरही आतापर्यंत काँग्रेसच लढत आली आणि काँग्रेसने चांगले मतं घेतले आहे. म्हणजे 50,000 वरचंच मताधिक्य आतापर्यंतच्या इतिहासात या जागांवर आहे. आणि तिकीट वाटप करत असताना पक्षश्रेष्ठी, मग ते महाविकास आघाडीतले तिन्ही घटक असतील, हे हाच विचार करतील की या मतदारसंघांमध्ये बेस कोणाचा आहे. जिथे काँग्रेसचा बेस आहे तिथे काँग्रेसला, जिथे शिवसेनेचा बेस आहे तिथे शिवसेनेला, जिथे NCP-चा आहे तिथे त्यांना. तर मला वाटते की नागपूर शहरामध्ये काँग्रेसचा बेस आहे आणि आतासुद्धा लोकसभेमध्ये 4.5 लाख मतं आम्ही घेतलेली आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये हे मताधिक्य काँग्रेसचं आहेच. आणि आतापर्यंत ज्या ज्या विधानसभा झाल्या आहे तर तिथे लढत काँग्रेस विरुद्ध भाजपा अशीच झाली. म्हणून मला वाटते की नैसर्गिक प्रक्रियेमध्ये या 6ही जागा काँग्रेसलाच मिळाल्या पाहिजे. नाही, मागणी दावा करणं हे त्यांचं काम आहे. परंतु जेव्हा आमचे पक्षश्रेष्ठी सर्व बसतील, त्यांच्यासमोर नागपूरचा हिशोब राहील की आतापर्यंतच्या 5-10 विधानसभामध्ये या 6ही मतदारसंघामध्ये कोणी किती मतं घेतले, त्यावर निर्णय होईल असं मला तरी वाटतं.